जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला उपमंत्री किंवा राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे का, याचा कोणाला फरक पडेल की नाही हे सांगता येणार नाही, मात्र शहाजी गावडे यांना मात्र याचा खूपच फरक पडलाय. परिचारक पदाच्या निवडीसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत त्याने बरोबर उत्तर लिहूनही त्याचं उत्तर चूक ठरवण्यात आलं. त्याने प्रशासनाला अनेक पुरावे सादर करूनही न्याय मिळाला नाही. अखेर त्यानं झी हेल्पलाईन मार्फत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली. हे आहेत मोहोळ तालुक्यातील वाघोलीचे शिवाजी गावडे. यांचं शिक्षण एम ए बी एड झालंय. नोकरीसाठी ते शासनाच्या अनेक परीक्षा देतात. शासकीय नोकरीत काम करण्याची धडपड त्यांची आहे. यासाठी शासनाच्या अनेक परीक्षा देण्याचा त्यांनी सपाटा लावला. गेल्या 4 महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेत परिचर भरती निघाली. त्याची लेखी परीक्षा शहाजी दिली. या परीक्षेत निकालात 62 मार्क्सपर्यंत भरती करण्यात आली. शहाजीला 61 मार्क्स पडले. त्याला पेपर तपासणीवर संशय आला आणि त्यानं माहिती अधिकारात पेपरची संपूर्ण माहिती घेतली. तेव्हा त्याला जिल्हा परिषदेला जिल्हा अध्यक्षाला कोणता दर्जा या प्रश्नाच्या उत्तरात त्यानं राज्यमंत्री दर्जा असल्याचं आढळून आलं. मात्र हे उत्तर चूक केल्यानं शिवाजीला 1 मार्क कमी पडला. त्याला त्याचा फटका बसला. त्याने प्रशासनासमोर आपलं हे उत्तर बरोबर असल्याचे पुरावे दिले. मात्र जिल्हा परिषदेच्या प्रशासनानं त्याच्या पत्राला दाद दिली नाही. मी 4 महिने तक्रार करूनही त्या प्रश्नाचं उत्तर मला आतापर्यंत मिळालेलं नाही. दुसरा मुद्दा असा आहे की खाजगी किंवा शासकीय पुस्तकावर विश्वास ठेवायचा की कार्यालयातील जीआरवर विश्वास ठेवायचा. आणि तिसरा मुद्दा असा आहे की मी स्वतः जिल्हा परिषद अध्यक्षांची भेट घेतली आणि त्यांना विचारले की तुम्हाला कोणत्या पदाचा दर्जा आहे. तर त्यांनी स्वतः नमूद केलं की मला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे आणि प्रशासन म्हणतंय की उपमंत्री. नेमकं प्रशासनाचं खरं की पदाधिकाऱ्यांचं खरं हे मला नेमकं कळालेलं नाही. आणि याच प्रश्नामुळे माझे मेरिटमध्ये येण्याचं स्वप्न येते आहे ते पूर्ण नाश पावलेलं आहे. गेल्या 4 महिन्यात शहाजीनं जिल्हा परिषदेच्या 50 वेळा चक्रा मारल्या. मात्र उपयोग काहीच झाला नाही. अखेर त्यानं झी हेल्पलाईनकडे तक्रार केली. हेल्पलाईनच्या टीमनं शहाजीची भेट घेतली. त्यानं माहितीच्या अधिकारात गोळा केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली आणि त्यानंतर आमची टीम पोहोचली जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात. इथे तर आमच्या टीमला बातमीचं चित्रीकरण करण्यापासून रोखण्यात आलं. मात्र हे सार्वजनिक कार्यालय असल्याचं आम्ही इथल्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी भेटण्याची परवानगी दिली. इथल्या अधिकाऱ्यांसमोर आम्ही शहाजीची बाजू मांडली. शहाजीनं सादर केलेले पुरावे त्यांना दाखवले. अखेर याबाबत त्यांनी मंत्रालयाकडे हा चेंडू टोलावला. शासनाचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांना उपमंत्र्याचा दर्जा असं नमूद केलेलं आहे. पण हे पाठ्यपुस्तकाच्या पुस्तकामध्ये राज्यमंत्र्याचं आहे. तर याच्याबद्दल आपण शासनाचं मार्गदर्शन मागवतो. मार्गदर्शन आल्यानंतर निवड समिती उचित तो योग्य निर्णय घेईल. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंत्रालयाकडे बोट दाखवत आपली जबाबदारी झटकताय. मात्र जोपर्यंत शहाजीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन या प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहील. कारण सवाल शहाजीच्या हक्काचा आहे. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.